आजकाल बरेच शेतकरी आपल्या शेतामध्ये शॅम्पूचा वापर करत आहे. शॅम्पूचा वापर आपल्या शेतामध्ये करावा किंवा करू नये याबद्दल बराच संभ्रम माझ्या मनामध्ये होता आणि त्यामुळं मी 10-12 यूट्यूबरचे यूट्यूबवर व्हिडिओ बघितले. 10-12 व्हिडिओ पाहिल्यानंतर काही यूट्यूबरनं त्यामध्ये काही शॅम्पू वापरण्याचे फायदे सांगितले आणि काहींनी शॅम्पू वापरण्याचे नुकसान सांगितले. त्यामुळं संभ्रम आणखीन वाढला म्हणून मी गुगल बाबाकडे गेलो आणि गुगलला सर्च केल्यावर शॅम्पूचे काही परिणाम किंवा शॅम्पूमध्ये काय आहे आणि त्याचा वापर केल्याने फायदा होतो किंवा नुकसान होते याबद्दलची त्या ठिकाणी माहिती मिळाली ती आणखी वेगळीच होती. या सर्व गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी किंवा या सगळ्या गोष्टीचा उलगडा करण्यासाठी मी स्वतः माझ्या फील्डवर शॅम्पूचा स्प्रे केला. एका ओळीमधल्या 10 ते 12 झाडावर मी शॅम्पूचा स्प्रे केला आणि त्याचा रिझल्ट मला वेगळाच मिळाला. या सर्व गोष्टीचा आढावा आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचायला विसरू नका. गुगल सर्च केल्यानंतर शॅम्पूमध्ये शॅम्पू खराब होऊ नये म्हणून शॅम्पूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल टाकले जातात. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं केमिकल आहे ब्युटिल पेराबेन, प्रोपिल पेराबेन आणि मिथिल पेराबेन. या केमिकलचा वापर शॅम्पूमध्ये केला जातो आणि या शॅम्पूचा सर्वात महत्त्वाचा दुष्परिणाम तो म्हणजे हार्मोन्स आणि जीन्स डॅमेज करण्यामध्ये हा महत्त्वाची भूमिका बजावत असतो. म्हणजे हा शॅम्पू आपण जर फवारला किंवा माणसाला जरी वापरला तरी जीन आणि हार्मोन्स हे डॅमेज केले जातात असं गुगलचं म्हणणं आहे. काही यूट्यूबरच्या मते जे फायदे त्यांनी सांगितले ते मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो. शॅम्पू वापरण्याचे फायदे. शॅम्पू वापरण्याचा पहिला फायदा असा आहे की जेव्हा आपण आपल्या पिकावर शॅम्पूचा वापर करतो तेव्हा ते पानं धुवून काढण्याचं काम करते आणि पानं धुवून काढल्यामुळं आपल्या पानावर असलेला बॅक्टेरिया आणि व्हायरस आणि फंगी हा धुवून निघला जातो. दुसरा फायदा असा आहे की आपल्या झाडावर असलेला कोळी आणि मावा ह्या दोन गोष्टीचा या दोन किडीचा बंदोबस्त करण्यासाठी आपण शॅम्पूचा वापर केला जातो. कारण जेव्हा आपण शॅम्पू फवारतो तेव्हा माव्यासाठी ते गुळगुळीत होतं आणि मावा घसरून खाली पडतो, मरत नाही. त्याचबरोबर कोळी जे असतात या कोळ्याच्या घरांवर पाणी पडल्यामुळं कोळ्याचं घर नष्ट होतं आणि कोळ्याचासुद्धा बंदोबस्त शॅम्पू मारल्यामुळे मिळू शकतो. तिसरा फायदा असा आहे की शॅम्पूचा स्प्रे केल्यानंतर जे आपल्या पानावर काही कीटक अंडी घालत असतात आणि ही अंडी त्या पानावर असतात, जेव्हा आपण शॅम्पूचा स्प्रे करतो तेव्हा पान गुळगुळीत होतं, स्वच्छ धुतलं जातं आणि त्यामुळं अंडी ही खाली पडून मरून जातात. यानंतर चौथा फायदा असा आहे की शॅम्पू मारल्यानंतर प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग वाढतो. याचं कारण असं आहे की जेव्हा आपण शॅम्पू मारतो तेव्हा ते पान स्वच्छ धुवून जातं, पानाला चकाकी येतं, त्यामुळं प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग वाढतो आणि प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग वाढला की आपल्या झाडामध्ये अन्नद्रव्याचा साठा मोठ्या प्रमाणात होतो. हे सर्व फायदे यूट्यूबरने सांगितले पण हे नक्कीच खरे आहेत का हे पडताळून पाहण्यासाठी मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये 10 झाडावर या शॅम्पूचा प्रयोग केला. त्यामध्ये माझ्या झेंडूच्या पिकावर मावा नव्हता म्हणून मी 4-5 झाडं चवळीचे लावले होते, त्यावर मावा होता, त्या ठिकाणी सुद्धा मी शॅम्पूचा वापर केला आणि काय घडला ते पाहूया. यामध्ये जेव्हा मी माझ्या शेतामध्ये 10 झाडाचा स्प्रे घेतला आणि त्यामध्ये जेव्हा मी शॅम्पू फवारला त्यामध्ये एक फायदा असा झाला की ज्या झाडावर कोळ्याने घर केलं होतं ते पाणी मारल्यामुळे आणि शॅम्पू मारल्यामुळे मी दोन्ही मारलं, मी पाणी मारलं प्लेन आणि शॅम्पूसुद्धा मारला, दोन्हीनंही सारखाच रिझल्ट मला मिळाला. त्यामुळे शॅम्पूने रिझल्ट आला किंवा पाण्याने रिझल्ट आला असं काही म्हणता येत नाही. जर आपण कुठल्याही कोळ्याचं जर ते घर असेल त्यावर पाणी मारलं तर ते घर नष्ट होते, त्यामुळे तो कोळी राहत नाही, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी मला त्या कोळी दिसला नाही, त्यामुळे कोळी नष्ट करतो असं आपल्याला म्हणता येणार नाही. यानंतर चवळीच्या झाडावर मी जेव्हा या शॅम्पूचा स्प्रे केला तेव्हा असं लक्षात आलं की काही अंशी त्यावर असलेला मावा हा कमी झाला, म्हणजे 50% मावा त्यावरला कमी झाला. याचं कारण की शॅम्पूनं ती जागा जी आहे ती गुळगुळीत केली आणि माव्याला चढण्यासाठी आणि चिटकून राहण्यासाठी जे गुळगुळीत रफ जागा लागते ती गुळगुळीत झाल्यामुळं मावा खाली पडून मेला असावा, त्यामुळं शॅम्पूनं मावा गेलं असं सुद्धा म्हणता येत नाही. यानंतर दुसरा प्रयोग मी असा केला की 5 ते 6 झाडं मी शॅम्पू वापरून त्यामध्ये एक बुरशीनाशक आणि
त्यामध्ये एक मी इमामॅक्टिन हे कीटकनाशक घेतलं. मित्रांनो, इमामॅक्टिन आणि साप पावडर या दोनचा वापर करून मी शॅम्पूचा स्प्रे केला. त्यानंतर मला असं लक्षात आलं की माझ्या झेंडूच्या झाडावर दहाव्या दिवशी बघितलं की काळे डाग आले होते. आणि हे काळे डाग म्हणजे काय की स्क्रॉचिंग असतं. जेव्हा आपण शॅम्पू झेंडूवर किंवा कुठल्याही पिकावर फवारतो त्याचं काय होतं की तो एका जागी चिपकून राहतो. जसं स्प्रेडर आता स्प्रेड करतं पसरवतं, तसं न पसरवता शॅम्पू फक्त चिपकून ठेवण्याचं काम करतं. आणि चिपकून ठेवल्यामुळं केमिकल इंजुरी त्या ठिकाणी होतं आणि झाडाच्या पानावर स्क्रॉचिंग होते आणि त्यामुळं झाडावर काळे डाग आले. म्हणजे बऱ्याच ठिकाणी यूट्यूबवर सांगितलं होतं की हे स्टिकर आहे, हे ॲक्टिवेटर आहे, हे स्प्रेडर आहे, हे काहीच नाही, हे फक्त केमिकल आहे. आणि या केमिकलचा वापर जर आपल्या शेतामध्ये केला तर तुमच्या झाडांवर पानांवर नक्कीच क्रॉचिंग येईल. त्यामुळं हा शॅम्पू वापरण्याच्या फंदात कुठल्याही शेतकऱ्यांनी पडू नये. हे स्टिकर म्हणून काम करतं. काही जणांनी सांगितलं की 15 ml प्रतिपंप वापरायचं, 20 लिटरच्या पंपासाठी 15 ml वापरायचं. आता 15 ml जर वापरायचं असेल तर 15 रुपये खर्च आहे, कारण 1 ml 1 रुपयाला आहे. आणि 15 रुपये खर्च करून जर आपण आपल्या शेतामधल्या पानावर किंवा आपल्या झाडांवर स्क्रॉचिंग आणायची असेल तर तुम्ही वापरू शकता. माझी काही त्यामध्ये दुमत नाही आहे. पण 15 रुपयापेक्षा आपण जर सिलिकॉन बेसमधलं कुठलंही बी एखादं स्टिकर घेतलं तर 10 रुपये ते 7 रुपये प्रतिपंप खर्च आहे. जसं ॲग्रीएटिटू तुम्ही घेतलं तर 10 रुपये प्रतिपंप खर्च आहे 20 लिटरच्या पंपासाठी. मग त्यापेक्षा कितीतरी बेस्ट आहे, स्प्रेडर आहे, मिक्सर आहे, ॲक्टिवेटर आहे, आणखीन काय पाहिजेत. तर असं कुठलीही दिशाभूल करून कुठलाही स्प्रे घेण्यामध्ये काहीच अर्थ नाही, तुमचं नुकसानच होणार आहे. वरील सगळ्या गोष्टीचा विचार करता शॅम्पू फक्त धुण्याचं काम करतो. आपल्याला झाडं धुवायची नाही आहेत, आपल्याला झाडं वाढवायची. जर तुम्हाला फक्त झाडं धुवायची असतील तर साधं पाणी जरी मारलं तरीसुद्धा झाडं धुतल्या जातात, त्याला शॅम्पू वापरायचीसुद्धा गरज नाही. यानंतर सर्व यूट्यूबरला माझी हात जोडून विनंती आहे की शेतकऱ्याला बेजार करू नका, कारण शेतकरी ऑलरेडी बेजार आहे. त्याचा जर कणा मोडला तर भारताचा आणि भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा मोडायला वेळ लागणार नाही. त्यामुळे जेव्हाही तुम्ही व्हिडिओ टाकता नुसता व्ह्यू मिळावे, पैसे तुम्ही कमवायले, पण शेतकरी मातीत चालला. त्यामुळं प्लीज माझा पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ बनवताना अभ्यास करा आणि स्वतः एक्सपेरिमेंट करा, स्वतः प्रयोग करा, खरंच ते खरं आहे का. नाहीतर एकाने सांगितलं म्हणून 10 जण सांगत बसले यात काही अर्थ नाही. खरंच शेतकरी खूप बेजार आहे, त्यामुळे शेतकऱ्याला प्रेशर करणं बंद करा आणि अभ्यास करून व्हिडिओ टाकणं सुरू करा. सो थँक्यू, विश यू वेल्थ. शेतकऱ्याच्या ज्ञानामध्ये भर पडावा, शेतकरी हा अत्यंत बुद्धिमान व्हावा यासाठी आम्ही एक कोर्स लॉन्च केलेला आहे. त्याचं नाव आहे ट्रेन द फार्मर. आणि या कोर्सला जॉईन होण्यासाठी खालील दिलेल्या व्हॉट्सअपला हाय करा आणि मी तुम्हाला डिटेल पाठवेल.